रास्ते की परवाह करूंगा तो मंजिल बुरा मान जाएगी, असं ट्विट करून संजय राऊत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेण्याचे सूतोवाच दिल्यात. मुख्यमंत्री आमचाच होणार असा निर्धार केलेल्या शिवसेनेनं आता कोणत्याही तडजोडीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचा इशारा स्पष्ट दिलाय. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून तसे संकेत दिल्यात. राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 15 दिवस लोटलेत. बहुमत मिळालेल्या भाजप शिवसेना यांची महायुती मुख्यमंत्री पदावरून दुभंगल्यानं भाजपानं सरकार स्थापन करण्यास नकार दिला. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याचं सांगितलं. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलंय. दोन्ही काँग्रेस सोबत तडजोडी करण्यासाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुढाकार घेतलाय. आज दिवसभरात वेगवान घटना घडणार असल्याचे संकेत राऊतांनी दिले आणि हे संकेत त्यांनी सकाळीच ट्विट करून दिलेत.